नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे। सतत एखादी गोष्ट केल्याने कंटाळा येऊ शकतो असं म्हटलं जातं, पण तुमच्याही लक्षात येत असेल की तसं होत नाही। अशा अनेक गोष्टी असतात व्यक्ती सातत्याने करत असतो, त्याचा कंटाळा अजिबात येत नाही। प्रत्येक श्रोत्याच्या मनात त्याला कुठली गोष्ट सातत्याने करायचा कंटाळा येत नाही या आत्ता आठवल्या असाव्यात। मला सांगायचं आहे काही चित्रपटांबाबत, संगीताबाबत, श्लोकांबाबत, की जे पाहायला किंवा म्हणायला आवडतंच मला। अगदी रोजसुद्धा आंधी, परिचय, जव्वी मेट, मुन्ना भे, MBBS ह्यासारखे चित्रपट आणि काही प्रकारचं संगीत, कित्येक प्रकारची गाणी रोज म्हणायला ऐकायला आवडतात। श्लोकही मला म्हणायला आवडतात। त्यातील शब्दांचा अर्थ माहीत नसला तरी लय ताल रोज मनाला आनंद देतात। पुस्तकांची पारायणं केलेले वाचक आणि त्यांचे आवडते लेखक खूप जणांकडून ऐकायला मिळतं, आणि खरं सांगू का, त्यातून मिळणारा आनंद तर अवर्णनीय असतो। आपली आवडती व्यक्ती तर 24 तास डोळ्यासमोर असते, कधीच कंटाळा येत नाही बघायचा। आता आठवा आणि मलाही कळवा तुमचे सातत्याने चालू असणारे आवडीचे छंद। चारोळी, समुद्रातच भेसळ, गंगा खूपच निर्मळ आणि सुमधुर। समुद्रातच भेसळ, गंगा खूपच निर्मळ सुमधुर। खारटाशी सामना तरी धावत असते धपापून ऊर। खारटाशी सामना तरी धावत असते धपापून ऊर। समुद्रातच भेसळ, गंगा खूपच निर्मळ सुमधूर। खारटाशी सामना तरी धावत असते धपापून ऊर। प्राजक्त, धन्यवाद।